सातत्यानं पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्यामध्ये आपल्याला टफ फाईट बघायला मिळते आणि आता पंकजा मुंडे यांची आघाडी घटलेली आहे. आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात. उदय नागरगोजे आपले प्रतिनिधी सोबत आहेत. उदय, बीड मध्ये आपल्याला एकूणच टफ फाईट अगदी सकाळपासून जेव्हापासून हे कल समोर येत आहेत तेव्हापासून टफ फाईट बघायला मिळते. आता सुद्धा ती फाईट तशीच दिसते आणि त्यात महत्वाची अपडेट ती म्हणजे पंकजा मुंडे यांचं मताधिक्य घटलेलं आहे. बीडची लढत ही अतिशय हाटेतेची झाली आहे. पंकजा मुंडे साधारण 38 हजाराने पुढे होते, परंतु ती सगळी आता आघाडी कमी करत बजरंग सोनवणे यांनी यश आलंय. बजरंग सोनवणे यांना यश आलंय आघाडी कमी करण्यात. सध्या पंकजा मुंडे या 7400 आघाडीवर आहेत. अद्याप आजची मतमोजणी काही भागाची 29 आणि 31-32 चार फेऱ्या बाकी आहेत. त्याच्या आकडेवर येऊन बराचसा निकाल असं त्यांनी अवलंबून असणार आहे. आता या ठिकाणी कोणाला फेवर होतो हा भाग यावर बरंच निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.